बर पुन्हा एकदा पुण्यामध्ये जाऊया। तिकडे मनसैनिक आक्रमक झालेले आहेत। पीएफआय विरोधात आक्रमक भूमिका मनसैनिकांनी घेतलेली आहे। काल जो प्रकार झाला, पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा राष्ट्रद्रोहांनी दिल्या, हिंदुस्थानच्या सर्वभौम सत्तेला देण्याचं हे आव्हान आहे। म्हणजे पीएफआयचा अजेंडा जर तुम्ही बघितला तर हे मुस्लिम राष्ट्र करावं असं त्यांचा आदेश आहे। आणि ह्या पद्धतीचं जर कोणी काम करत असेल तर मात्र हर हर महादेवाच्या घोषणेच्या जागरात आम्ही या राष्ट्रदेवांच्या अंगावर जाऊ, मग त्यांना पळता फोडू। या सगळ्यांवर कारवाई व्हावी ही आमची भूमिका आहे। भविष्य त्यांच्यावर कारवाई झाली नाही तर आम्ही राज्याचे गृहमंत्री फडणवीस साहेब व देशाचे गृहमंत्री अमित शहा यांना विनंती करतो, या लोकांना आत्ताच टेसले पाहिजे, आत्ताच त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे, नाही तर पुढची जनरेशन पुढची पिढी आपली जगू शकणार नाही। हे आत्ता एवढी भूमिका आत्ता स्पष्ट करतात, भविष्यात आपल्या घरात घुसतील, त्यामुळे यांना आत्ताच टेसली पाहिजे। काही असं आरोप करतात तशी घोषणाबाजी झालेलीच नाही। ते आता काही म्हणतील परंतु ते दिसतंय, ते फिरतंय, हे केली नसेल तर भविष्यात करू नये ही आमची विनंती। आपण पाहिलं मनसे कार्यकर्ते तर पीएफआय विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी या मनसैनिकांनी लावून धरलेली आहे। पीएफआय विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। आदरणीय राजसाहेबांनी दिलेल्या आदेशानुसार हिंदू रस्त्यावर उतरणारे पीएफआयला आम्ही याच्यापुढे पाहता हुई थोडी करू वेळ पाहिजे। देशद्रोही प्रवृत्तींना राज्यात थारा मिळाला नाही पाहिजे अशी मागणी त्यांनी सरकारकडे केलेली आहे। पीएफआय विरोधात मनसेने आक्रमक झालेले आहेत आणि तिथे आंदोलनासाठी पेटून उठले। सगळ्यांची भूमिका हीच की आम्ही रस्त्यावर उतरू आणि हे आंदोलन अशाच पद्धतीने पुढे नेऊ। थोडक्यात मनसेसाठी हा नवीन मुद्दा आहे आणि त्या पद्धतीने आता पुढे रेटताना दिसत आहे। आता मनसेवाले हे सगळे आंदोलन निवेदन देतील पोलिसांनी आणि हे आंदोलन असं सुरू आहे। बॅक टू स्टुडिओ। बर चंद्रकांत धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी। पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय। पीएफआय विरोधात कठोर कारवाईची मागणी हे मनसैनिक करतायत। पुण्यामध्ये पीएफआय विरोधात मनसे आंदोलन करते। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना ठेचून काढा अशी मागणी या मनसैनिकांनी केलेली आहे। देशद्रोही प्रवृत्तींना राज्यात थारा मिळाला नाही पाहिजे अशी मागणी हे मनसैनिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत। मनसेनं एकंदरीतच आक्रमक भूमिका घेतलेली आहे। पीएफआय विरोधात कठोर कारवाईची मागणी हे मनसैनिक करतायत आणि आता ते पोलिसांना निवेदन देणार आहेत आणि त्यांचं हे आंदोलन असंच सुरू राहणार असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे। पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे यांच्याकडे। चंद्रकांत, आता पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतली आहे? तर काही तांत्रिक अडचणींमुळे आपला संपर्क आमच्या प्रतिनिधींशी होऊ शकत नाहीये, मात्र पुण्यातली ही थेट दृश्य पीएफआय विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे। मोठ्या प्रमाणात मनसैनिकांनी इथे गर्दी केलेली आहे, एकवटलेले आहेत आणि हे निषेध आंदोलन इथे करण्यात येत आहे। पीएफआय विरोधात कठोर कारवाईची मागणी मनसैनिकांकडून करण्यात येत आहे। पुण्यामध्ये मनसे आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे। पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना ठेचून काढा अशी मागणी या मनसैनिकांनी केलेली आहे। पुन्हा एकदा आमचे प्रतिनिधी चंद्रकांत फुंदे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। चंद्रकांत, मोठ्या प्रमाणात मनसैनिक इथे एकत्र आले असल्याचं पाहायला मिळत आहे, पोलिसांनी नेमकी आता काय भूमिका घेतली आहे? पोलिसांनी आता सध्या तरी वेट अँड वॉचची भूमिका घेतली, त्यांना ते आंदोलन करू देतील साधारण 10-15 मिनिटे, त्यानंतर त्यांना शिक्षक ताब्यात घेऊन सोडून दिलं जाईल किंवा मग त्यांच्यावर कारवाई केली जाईल असं सध्या आता पाहू शकतो। काही आंदोलक इथं पाकिस्तानचा झेंडा पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय। पाकिस्तानचा कागदी झेंडा या मनसैनिकांकडून जाळण्यात येतोय। पीएफआय विरोधात मनसैनिकांनी आक्रमक भूमिका घेतली। सरकारने कठोर कारवाई केली पाहिजे, त्यांना चिरडून या ठिकाणी नका, ठेचून मारलं पाहिजे। पाकिस्तानच्या विरोधात, पाकिस्तानच्या घोषणा देशाचे जर असतील तर त्यांच्या कप्तानांना शासन झालंच पाहिजे।
पण गाईचा असा आरोप अशा घोषणाबाजी झालेलीच नाही, त्यावर तुमचं काय? आम्ही जे सोशल मीडियावर बघितलं, आम्ही जे ऐकलं, त्याच्यावरतीच आम्ही आमची प्रतिक्रिया देतोय. आता पुढची भूमिका काय? या देशामध्ये या देशाचा आदर राखणारा हिंदुस्थानी नागरिकच या देशामध्ये राहू शकतो. देशाचा अपमान आणि देशद्रोही लोकांनी इथनं बाहेर जावं. आपण पाहू शकतो सगळे हे मनसैनिक जे आहेत यांनी आता पाकिस्तानचा झेंडा जाळलाय आणि सगळ्यांची भूमिका हीच आहे की आम्ही मनसैनिक या विरोधात पूर्णपणे रान उठू. आणि आता त्याची जी परिणती आपल्याला बघायला मिळते, या सगळ्या चौकात कार्यकर्ते गटगटाने उभा आहेत, आंदोलन करतात, पोलीस त्यांना कंट्रोल करण्याचा प्रयत्न करतात, पण काहीच विस्कळीत आंदोलन होताना दिसतंय. पण सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की आणि ह्या पाकिस्तान जिंदाबाद ज्यांनी कोणी घोषणाबाजी केलेली आहे कलेक्टर ऑफिस समोर शुक्रवारचे आंदोलन त्यांच्यावर कारवाई ही झालीच पाहिजे. म्हणून हे सगळे आंदोलक आपण पाहू शकतो त्यांनी झेंडा काढलेला आहे आणि झेंडा इथं जाण्याचा प्रयत्न होतो. मी एका अर्थाने मनसे खऱ्या अर्थाने हिंदुत्वाच्या अजेंड्यावर आलेली आणि त्याची जी सुरुवात आहे आपल्याला बघू शकतो. हिंदू पुन्हा एकदा पाकिस्तानचा झेंडा चौकात चौकात एका कशा पद्धतीने पाकिस्तानचा झेंडा पायदळी तुडवला जातो. इथं मनसेचे कार्यकर्त्यांनी कोण आंदोलन करून सगळ्यांची भूमिका हीच आहे की ज्यांनी कोणी घोषणाबाजी केलेली आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि त्याचा निषेध करण्यासाठी पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा दिल्या जातात आणि भर चौकात अलका चौकात इथं पाकिस्तानचा हिरवा झेंडा जाळला जातोय. आणि आपण पाहू शकतो दृश्य जाळ काय आणि ही सगळे मनसे कार्यकर्ते आक्रमक मनसे कार्यकर्ते ऐकले आहेत आणि त्यांनी अखेर हा पाकिस्तानचा झेंडा इथं पेटवलेला आहे. कापडी कापडी झेंडा पण पेटवलेला आहे. दृश्यांमध्ये पाहू शकतो तुझी मनसे कार्यकर्ते किती आक्रमक झाले. पायदळी तुडवला जातोय, नुसता जाळाच नाही तर पायदळी तुडवला जातोय. मनसे कार्यकर्त्यांनी हा पाकिस्तानचा झेंडा एका अर्थाने हे आंदोलन आणखीन उग्र होणार याची जी सुरुवात आहे असं म्हणता येईल. त्यामुळे पुढे आता कशा आणखीन पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पीएफआय विरोधात कठोर कारवाईची मागणी करत मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. पाकिस्तानचा हा झेंडा इथे जाळण्यात आलेला आहे. पायदळी पाकिस्तानचा झेंडा तुडवण्यात येतोय. मनसैनिक एक प्रकारे आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. पुण्यातली ही थेट दृश्य आपण पाहतोय. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना ठेचून काढा अशी मागणी या मनसैनिकांनी केलेली आहे. आणि देशद्रोही प्रवृत्तींना राज्यात थारा मिळाला नाही पाहिजे अशी मागणी हे मनसैनिक करताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाकिस्तानचा झेंडा इथे जाळण्यात आलेला आहे. पुण्यातली ही दृश्य. पीएफआय विरोधात मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. मनसेनं हा निषेध आंदोलन इथे सुरू आहे. मोठ्या प्रमाणात मनसैनिक एकत्र जमलेले असून निषेध आंदोलन इथे करण्यात येत आहे. पीएफआय विरोधात मनसे आक्रमक झालेली आहे. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना ठेचून काढा अशी मागणी या मनसैनिकांनी केलेली आहे. इथे पाकिस्तानचा झेंडा देखील जाळण्यात आलेला आहे. मनसेचे आंदोलकांना समजवण्याचा प्रयत्न होतोय. अजय शिंदे जे मनसेचे सरचिटणीस आहेत त्यांच्याकडनं काय आंदोलन खूप छान पार पडलेलं आहे. नाही हे बघा, हा राग हा जनतेमध्ये हिंदू जनतेमध्ये असलेला राग आहे. पीएफआयच्या विरोधात राज्य सरकारनी केंद्र सरकारनी योग्य त्या पद्धतीने कारवाया केला नाही, राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल केला नाही, तर मात्र हा हिंदू जो आहे तो रस्त्यावर उतरल आणि मग मात्र कायदा आणि सुव्यवस्थेचे प्रश्न निर्माण होणार आहेत. आज तर फक्त निषेधासाठी रस्त्यावर उतरलोय. उद्या मनसे स्टाईलनी आम्ही जेव्हा उतरू तेव्हा मात्र पीएफआयचा माणूस तुम्हाला औषधाला या देशामध्ये सापडलेला दिसणार नाही. हा ट्रेलरच आहे, ही जाकी आहे. हा जो आक्रोश आणि हा राग आहे ना तो या देशाला त्यांना मुस्लिम राष्ट्र करायचं आहे त्याच्या विरोधातला आहे. तुम्हाला मुस्लिम राष्ट्र जर करायचं असेल तर हिंदूंनी बांगड्या भरलेल्या आहे. म्हणून आमची घोषणा आहे हर हर महादेव. हर हर महादेव केव्हा म्हणलं जातं? ज्या वेळेला लढाईला तोंड फुटत. माझं आज तुमच्या माध्यमातून त्या सगळ्या मंडळींना आव्हान आहे. आम्ही हर हर महादेवची घोषणा दिली आहे
उद्यापासून आम्ही लढाईला रस्त्यावर उतरणार आहे. कुणाच्या ह्याच्यामध्ये दम आहे त्यांनी रस्त्यावर उतरावं आणि पाकिस्तान जिंदाबाद करून दाखवा, नाही तर आम्ही झालेलं तुम्हाला दाखल केलेला नाहीये ते म्हणतात असं काही झालेलंच नाही. बघा पोलीस यंत्रणा तपास करतीये, पोलीस यंत्रणेने तपास करावा, पण जे आपल्याला आता प्रथम दर्शनी दिसतंय की पाकिस्तान जिंदाबाद म्हणलं गेलं, या देशामध्ये जर मी पाकिस्तान जिंदाबाद म्हणत असेल तर आम्ही बांगड्या घातलेला नाही. हे हात तलवार उठू शकतात आणि तलवार चालू पण शकतात. त्याच्यामुळे आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतर्फे आदरणीय हिंदू जननायक राजसाहेब ठाकरे यांच्या माध्यमातून मी या सर्व मंडळींना, या सर्व देशद्रोही मंडळींना इशारा देतोय, आत्ता शाने वा नाही तर तुमची गाठ महाराष्ट्र सैनिकाशी आहे. पोलिसांकडून आंदोलनकारी काय मागणी असेल आता तुमच्या? पोलिसांनी राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा. ओके, आपण पाहिलं हे सगळं मनसे कार्यकर्ते आक्रमण झाले, या सगळ्यांचं म्हणणं एकच आहे की पोलिसांनी पीएफआय वरती राष्ट्रद्रोहाचा गुन्हा दाखल करावा, नाहीतर आम्ही याच्यापेक्षा आणखीन आक्रमक आंदोलन करी. याचे ट्रेलर आज आम्ही तुम्हाला इथं दाखवलेलं आहे, ही सुरुवात आहे. हा आक्रोश हिंदू लोकांचा तुम्ही समजून घ्यावा आणि तुम्ही भारतात राहता पाकिस्तानात नाही याची भान तुम्ही ठेवा, नाहीतर आंदोलन असंच पुढे आणखीन भविष्यात आक्रमक होऊ शकतो. बॅक टू स्टुडिओ. निश्चितच मनसैनिकांकडून जय श्रीरामाच्या घोषणा देण्यात येत आहेत. आपण पाहतोय मनसे आक्रमक झालेली आहे आणि आता जर गुन्हा दाखल करण्यात आला नाही तर आणखी आक्रमक असं आंदोलन करू असा इशारा या मनसैनिकांनी दिलेला आहे. पुन्हा एकदा आमच्या प्रतिनिधींकडे जाऊया. चंद्रकांत, एक प्रकारे मोठ्या प्रमाणात हे मनसैनिक जमलेले आहेत, आक्रमक झालेले आहेत, त्यामुळे या आंदोलनाला कुठे गालबोट लागू नये यासाठी आता पोलिसांनी नेमकी काय भूमिका घेतलेली आहे, पोलिसांचं काय म्हणणं आहे? प्रयत्न आहे की आंदोलकांनी शांततेत राहावं, शांततेत आंदोलन करावं, पण आंदोलन अशा पद्धतीने आक्रमक पद्धतीने झाले आपण दृश्यांमध्येच पाहिलं. आंदोलक फिरले होते, त्यांनी पाकिस्तानचा झेंडाही जाळला. आता शांत होताना दिसत आहेत आणि पोलीस त्यांना आवरण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांची भूमिका हीच राहणार आहे की या आंदोलनावर कुठे गालबोट लागू नये, पण शेवटी मॉब सायकोलॉजी वेगळी असते, म्हणूनच हे सगळे झेंडे जाळले गेलेले आहेत आपण पाहू शकतो. त्यामुळे आता पुढची भूमिका पोलिसांची काय असते. बरं, तर ही दोन दृश्य आपण पाहतोय. कालच्या पीएफआयची घोषणाबाजी आपण एकीकडे पाहतोय आणि आज त्याच पार्श्वभूमीवर मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. एकीकडे पाकिस्तान जिंदाबादची घोषणाबाजी काल करण्यात आली होती आणि त्याचमुळे हे मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. दुसरीकडची दृश्य पुण्यातली आपण पाहतोय. आज हर हर महादेवच्या घोषणा या मनसैनिकांनी दिलेल्या आहेत. काल पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणाबाजीला आता मनसैनिक प्रत्युत्तर देत आहेत. हर हर महादेवची घोषणा इथे करण्यात येते. ही दोन दृश्य खरे तर आपण पाहतोय. काल पाकिस्तान जिंदाबाद अशी घोषणाबाजी पीएफआय कडून करण्यात आली होती आणि त्यानंतर आता मनसैनिक आक्रमक झालेले आहेत. श्रीरामाच्या घोषणाबाजी इथे करण्यात येत आहेत, हर हर महादेवाच्या घोषणा इथे देण्यात येत आहेत. पीएफआय विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी मनसैनिकांनी केलेली आहे आणि आज जर गुन्हा दाखल केला नाही तर यापेक्षाही जास्त आक्रमकपणे आंदोलन करू असा इशारा या मनसैनिकांनी दिलेला आहे. पुण्यातली ही दृश्य आपण पाहतोय. पुण्यामध्ये मनसे आक्रमक झालेली आहे, पीएफआय विरोधात मनसे आंदोलन करतंय. पाकिस्तान जिंदाबादच्या घोषणा देणाऱ्या देशद्रोह्यांना ठेचून काढा असं या मनसैनिकांचं म्हणणं आहे. तर या बातमीचे प्रत्येक अपडेट्स आम्ही तुमच्यापर्यंत पोहोच